राखी बांधायला आलेल्या बहिणीचे ठरले शेवटचे रक्षाबंधन। राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासमोरच अपघाती मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर बोरी भडक चंदनवाडी तालुका 2 गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। चॅनलवर नवीन असाल तर VM मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। वैशाली नितीन शेंडगे वय 26 वर्ष राहणार हडपसर मंतरवाडी तालुका हवेली असे मृत पडलेल्या बहिणीचे नाव आहे। बहीण राखी बांधण्यासाठी आली असता तिचा भाऊ विलास विश्वनाथ कोपनर वय 34 वर्ष राहणार बोरी भडक कोपनर डेरी जवळ तालुका 2 हे तिला घेऊन दुचाकी क्रमांक MH 42D 956 वरून पुणे सोलापूर महामार्गावरून जात होते। हॉटेल जय भवानी समोर आले असताना पाठीमागून आलेल्या पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कार क्रमांक MH 42Z 4147 या सफारी गाडीने त्यांना जोरात धडक दिली। तसेच वैशाली हिला गाडीने फरफडत ओढत नेले। डोक्याला हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागल्याने ती जागीच बेशुद्ध पडल्याने तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी कार चालक मोहन रावसाहेब डोंबे राहणार खोर डोंबेवाडी तालुका 2 यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करीत आहेत।